नमस्कार रसिक हो आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज 23 जानेवारी। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत जा गाए जा। ये जिंदगी है कौम की, तो कौम पे लुटाए जा। चलो दिल्ली, अशा घोषणा देत हरलेल्या मानसिकतेच्या सैनिकांमध्ये जिंकण्याचं स्फुल्लिंग चेतवत आणि इम्फाळ मणिपूरपर्यंत मजल मारत आम्ही ब्रिटिशांना या देशातून हुसकावून लावण्यासाठी लष्करीदृष्ट्या तयार आहोत हे कृतीतून आझाद हिंद सेनेच्या मार्फत दाखवून देत ब्रिटिशांच्या पायाखालची जमीन सरकवायलाच नाही तर भूकंपासारखी हादरवायला लावणारं व्यक्तिमत्व, ज्यांचा जन्म 23 जानेवारीला ओडिशातील कटक या ठिकाणी झाला, त्याच व्यक्तिमत्वाबद्दल आज बोलण्यासाठी, त्यांचे हटके पैलू तुमच्यासमोर आणण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे, वैशाली शिंदेशेंडे, संचालिका अध्ययन IAS अकॅडमी। नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटलं की एक हिमालयाहून अधिक उंच असं व्यक्तिमत्व, उत्तुंग असं व्यक्तिमत्व। ICS सारखी अतिशय कठोर परीक्षा पास केल्यानंतर मला ब्रिटिशांसोबत गुलामगिरी त्यांच्या राज्यमुकुटासाठी काम नाही करायचं, मला स्वातंत्र्य लढ्यामध्ये माझं योगदान द्यायचं आहे म्हणून इतकी उच्च पदाची नोकरी लाथाडणारं व्यक्तिमत्व इतिहासामध्ये आणखी तसं शोधून सापडत नाही। नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटलं की प्रखर राष्ट्रनिष्ठा। जपानला जायची तयारी आहे, बर्माला जायची तयार आहे, नाही भारतातले लोक मदत करत आहेत, नाही त्यांना माझा मुद्दा समजत आहे, तर मी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मिळवेल, पण स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय राहणार नाही। ICSच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्वतः स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेव्हा उडी घेतली त्यावेळेला त्यांना असं वाटलं की मला मार्गदर्शन कोण करेल इथे, तर माझे राजकीय गुरु जे असणार आहेत ते राजकीय गुरु हे ब्रिटिशांच्या चाली समजणारे असले पाहिजे, पण मला केवळ राजकारणाच्या गाड्या हाकायच्या नाही आहेत, तर मला स्वतःलासुद्धा स्ट्रॉंग बनवायचं आहे, मला स्वतःलासुद्धा खंबीर बनवायचं आहे। म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहेत आणि ज्या कृती आहेत आणि जे आध्यात्मिक आधार आहेत ते स्वतःच्या आयुष्यामध्ये उतरवले। म्हणजे विश्वास पाटील यांचं महानायक हे पुस्तक वाचत असताना, कादंबरीच म्हणा त्याला, ती वाचत असताना आपण नखशिकांत सुभाषमय होऊन जातो, नखशिकांत नेताजीमय होऊन जातो। त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील एवढी दुःख सगळी बाजूला ठेवून त्यांनी स्वतः आपल्या वैयक्तिक दुःखाची कोणतीही छाप स्वातंत्र्य निर्माण करण्याच्या कार्यावर पडू दिली नाही। एमिलीसोबत विवाह केला, पण विवाहानंतरचं त्यांचं जगणंसुद्धा चौकटीबाहेरचं होतं, आपल्या मुलीसाठी वेळ देता येत नाही ही वस्तुस्थिती त्यांनी स्वीकारलेली होती, आणि म्हणूनच ती मुलगीसुद्धा तशी तयार झाली की ज्यावेळेला 1991-92ला त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला ती म्हणाली नको, आम्हाला नको आहे, कारण पुरस्कार आझाद हिंद सेना निर्माण करण्यात आली तेव्हाच मिळाला होता। बघा ना दूरदृष्टी किती होती। मला आझाद हिंद सेनेच्या बाबतीत सांगताना असं जाणवतं, असं वाटतं की हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवावा, की त्यावेळेला त्यांनी विचार केला होता की मला महिला सक्षम आहेत हे दाखवून द्यायचं आहे, आणि म्हणून त्यांनी कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्या नेतृत्वाखाली झाशीची राणी पलटण उभी केली होती, त्यांच्यावर विश्वास टाकला होता, त्यांना संधी दिली होती, त्यांना आत्मनिर्भर केलं होतं, आणि त्यांच्या पलटणीकडून पुरुषांच्या पलटणी इतकंच काम करून घेण्याची उर्मी ठेवलेली होती। मला वाटतं हे फार चिंतनानंतर झालेलं आहे, काही अचानक नाही झालेलं आहे, याच्यामागे विचारांची बैठक आहे की मी इथे महिलांना संधी देतोय कारण त्या तेवढ्या कॅपॅबल आहेत, आणि ती पलटण आपण आज ऑब्जेक्टिव्ह म्हणून करतो आपल्या परीक्षांसाठी, पण कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांना जे काही बळ त्यावेळेला मिळालेलं होतं नेताजींनी तो ॲप्रोच दिल्यामुळे, म्हणजे ती तो प्लॅटफॉर्म मिळाला होता त्यांना। मला आणखी एक वेगळी गोष्ट त्यांच्या जगण्याबाबतीत जाणवते,
की काँग्रेसची मूल्य मला पटत नाहीत. म्हणजे सलग 1938 आणि 1939 त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपदाची निवडणूक विनासायासच म्हणा त्याला, कारण त्यांचं व्यक्तिमत्वच इतकं ग्रेट होतं आणि काम केलं होतं ना, त्यांनी प्रत्यक्ष कृती केली होती, तर त्यामुळे त्यांची स्वतःचीच कारकीर्द इतकी दैदिप्यमान होती आणि त्यांची स्वतःची राष्ट्रनिष्ठा खूप जोरदार आहे हे सतत त्यांना प्रमाणित करून अनेकांकडून सांगितलं जात होतं. त्यामुळे काँग्रेसची सलग 1938 आणि 1939 अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आलेलं होतं. म्हणजे निवडणूक लढवल्या त्यांनी पण जिंकले ते. असं असताना सुद्धा 1939 जेव्हा त्यांना समजलं की मी नाही वळचणीला बसू शकत काँग्रेसच्या, त्यावेळेला ते बाजूला जाण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉकची त्यांनी स्थापना केली. फॉरवर्ड ब्लॉक त्यांनी स्थापन केल्यानंतर त्यांचा स्वतःचा एजेंडा होता की मला अहिंसक मार्गाने नाही जाता येणार, तर मला क्रांतिकार्याच्या मार्गाने जाता येईल, पण मला भारतात राहून ते आता शक्य वाटत नाही आहे म्हणून मी बर्लिनला जातो. म्हणून मी राजबिहारी बोस यांनी जी आझाद हिंद फौज स्थापन केलेली आहे तिला ताब्यात घेतो, त्यांना प्रेरणा देतो आणि त्यांच्या जोरावर ईशान्येकडून भारतामध्ये मुसुंडी मारतो. आणि हा जो सगळा प्लॅन आहे ना, मला वाटतं तो व्यवस्थापन शास्त्राचा खूप उत्तम नमुना असेल मॅनेजमेंटचा, की इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांनी ती आझाद हिंद फौज मॅनेज केलेली होती. बघा, अजिबात सोपं नाही आहे. निगेटिव्ह माणसाला एक पॉझिटिव्ह विचार देणंसुद्धा काउन्सिलरला महत् प्रयासाचं असतं. इथे हरलेले, वेगवेगळ्या युद्धांमध्ये हरलेले सैनिक आहेत, त्या सैनिकांना पुन्हा एकदा आशेनं पेटवणं आणि त्या सैनिकांमध्ये हिरिरीनं काम करण्याची इच्छाशक्ती निर्माण करणं, आणि तसं नुसतंच निर्माण करून थांबले नाही ते, तर त्यांनी प्रत्यक्ष त्यांना सैनिक म्हणून उभं करणं आणि त्यांनी मग काही ठाणी ताब्यात घेणं, मला हे विलक्षण वाटतं की याच्यामागे नुसतंच चातुर्य नाही आहे तर याच्यामागे खूप देशनिष्ठा आहे. ती त्यांच्यात होती म्हणून त्यांच्या भाषणातल्या शब्दात आणि शब्दात झिरपत होती. उगाच असं का की तुम्ही मला रक्त द्या आणि मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो, पेटला होता त्यावेळेला देश या एका वाक्यानं. देशातल्या प्रत्येकाला असं वाटत होतं की माझं रक्त मी आझाद हिंद सेनेला द्यावं. हे कुठून आलं? हा काही चमत्कार होता का? अजिबात नाही. त्यांनी आपल्या जाणत्या वयापासून स्वीकारलेल्या राष्ट्रनिष्ठेच्या जगण्याचा तो परिपाक होता. आणि आझाद हिंद सेना म्हणजे यश अपयश हे मुद्दे आपण बाजूला ठेवूयात, की आझाद हिंद सेनेला यश आलं की अपयश आलं हा मुद्दा बाजूला ठेवूयात, पण त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा पद्धतीनं मदत उभी करणं मला वाटतंय, आणि ते पण ब्रिटिशांसारख्या अतिशय सत्तांध शक्तीच्या विरोधात इतर देशांना कन्व्हिन्स करणं आणि त्यांच्याकडून मदतीसाठी प्रत्यक्षात मदत यावी म्हणून त्यांच्या बरोबरीनं वैचारिक लेवलला जाऊन बसणं, मला हे ग्रेट वाटतं. त्यांच्या फॉरवर्ड ब्लॉकनी काम केलं, त्यांनी स्वतःनी व्यक्तिगत आयुष्य आणि व्यक्तिगत शारीरिक अडचणी बाजूला ठेवल्या. म्हणजे खूपदा त्यांनी जी स्वतःची सुटका करून घेतली त्या सुटकेची तुलना आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रेहून सुटकेशी करतो, आणि ह्या दोन व्यक्तिमत्वांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा आपल्याला मोह होतो, पण लक्षात ठेवा कालखंड वेगळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कालखंड वेगळा आहे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा कालखंड वेगळा आहे. तर त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस जे निसटले ते कशासाठी निसटले, की मला पुन्हा यायचं आहे तुमच्याशी डोकं लावायला म्हणून निसटलेले आहेत. काम अप्रतिम आहे, म्हणजे प्रखर स्वाभिमान आहे, म्हणूनच ICS पदाचा राजीनामा ते देऊ शकले. वैयक्तिक आयुष्य माझं मी राष्ट्राला अर्पण करतो ह्या वृत्तीनं त्यांनी काम केलं. मार्ग पण जो निवडला होता तो अचूक होता. त्यावेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे फासे उलटे पडले म्हणून आझाद हिंद सेना भारतामध्ये घुसू शकली नाही, त्यांना आवर्त घ्यावं लागलं. पण माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या यशापयशाकडे न जाता आझाद हिंद सेना उभी झाली आणि तिनं भारतामध्ये इम्फाळ मणिपूरला ब्रिटिशांना नामोहरम केलं, ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. आणि एकंदरच आपण ज्यावेळेला नेताजींचा विचार करतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की नेताजी हे व्यक्तिमत्व अतिशय म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेमी आणि अतिशय निर्मळ मनाचे, अतिशय दुसऱ्या देशाच्या पॉलिसीजसोबत राज्यकर्त्यांना सुद्धा जाणून घेणारे, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याला खूपच छोटी परिसीमा देणारे आणि राष्ट्रगत आपल्या निष्ठांना खूप जास्त महत्त्व देणारे, असं म्हणून आपण त्यांचा अभ्यास करत असताना एकच खंत वाटते की त्यांच्या निधनाबाबत आपण जी काही चौकशीसाठी दिरंगाई दाखवली ती जरा वाईट होती.
म्हणजे दुर्दैव आहे ना की असं खरंच आहे की जिथे जी गोष्ट असते तिथे त्याची किंमत नसते. नेताजींच्या अंताबाबत हे आपल्या लक्षात आलं की विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे असं सांगितलं जातं, पण अजूनही त्या विचाराबाबत आणि त्या तशा घडलेल्या घटनेबाबत खूप साशंकतेचं वावटं आपल्याला उठलेलं दिसतं. पण एका दैदिप्यमान व्यक्तिमत्वाचा अंत झाला तो देशातल्या खूप लोकांना प्रेरणा देता देता. आजही जेव्हा मी तुमच्यासमोर बोलते तेव्हा मला असं वाटतं की नेताजी इथे आहेत कशासाठी माहिती आहे. आजही ते म्हणत आहेत की आता मला तुम्ही रक्त नका देऊ, आता मला तुमची निष्ठाच द्या. कारण देशाला ना देशनिष्ठ लोकांची खूप गरज आहे. म्हणजे 90% असे आहेत जे देशाला अक्षरशः डायरेक्टली इनडायरेक्टली विकायला उभी आहेत आणि 10% हे टायटॅनिक आपला तोल सांभाळून आहे. नेताजी बघत असतील आणि म्हणत असतील की अरे ज्या देशाच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी आम्ही आमच्या रक्ताचा थेंब आणि थेंब या भूमीवर सांडावा अशी मनीषा ठेवली, त्याच देशातली मंडळी आज काय करतायत या राजकीय स्वातंत्र्यासोबत? का बरं अजून आलेलं नाही आहे लोकशाहीतलं समतेचं तत्व? वाटत असेल कुठेतरी. त्यामुळे आज आपण त्यांच्या जयंतीला हाच विचार करूयात की मला छोटासा खारीचा वाटा उचलता येईल का या राजकीय स्वातंत्र्याचं रूपांतर समतेवर आधारित असणाऱ्या सामाजिक लोकशाहीमध्ये करण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता येईल का? जर ही प्रेरणा मिळाली तर नेताजी आपल्याला समजत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा त्यांना अध्ययन परिवाराच्या वतीनं मनापासून खूप जास्त प्रेम, आपुलकी, आदर आणि आम्हीसुद्धा तुमच्या पावलावर पाऊल टाकू हे नुसतं आश्वासन नाही तर हा शब्द देते आणि तुमचा निरोप घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.